तर मुलांनो, युद्धाचं निश्चित झालं. दोन्ही बाजूंना सहाय्य करणारे राजे सैन्यासह दाखल होऊ लागले. कुरुक्षेत्रावर दोन्ही दलांची शिबिरं उभी राहिली. धृष्टद्युम्नाला पांडवांच्या सैन्याचा प्रमुख सेनापती म्हणून अभिषेक झाला. कौरवांच्या सैन्याचे प्रमुख सेनापती भीष्म होते. व्यास धृतराष्ट्राकडे आले. धृतराष्ट्राला युद्धातील घडामोडी जाणून घेण्याची अतोनात उत्सुकता होती. त्याच्या सांगण्यावरून व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली. त्यामुळे हस्तिनापुरात राहून त्याला कुरुक्षेत्रातील सर्व घडामोडी स्पष्ट दिसणार होत्या. युद्धात कोणाचा जय होईल असे धृतराष्ट्राने व्यासांना विचारताच त्यांनी धर्म शब्दावर क्लेश करून यतो धर्मस्ततो जय म्हणजे जिकडे धर्म तिकडे विजय असं स्पष्ट सांगितलं. कुरुक्षेत्राच्या धर्मभूमीवर महान धर्मयुद्धासाठी पांडवांच्या 7 आणि कौरवांच्या 11 औक्षहणी सेना समोरासमोर उभ्या ठाकल्या. मुलांनो, श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे प्रथम दुर्गेचे स्तवन करून आणि सर्व देवतांचे स्मरण करून कपिध्वजाने मंडित पवित्र नंदीघोष रथाला प्रदक्षिणा घालून श्रीकृष्णाचे अनुकरण करून अर्जुन रथारूढ झाला. त्याच्या रथाच्या ध्वजदंडावर पवनपुत्र हनुमान विराजमान होता. श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध उभा केला. भीष्म, द्रोण, शल्य, कृप, अश्वत्थामा अशी वडील माणसे, आप्त, गुरुजन, भाऊबंद, स्नेही, सखे एकमेकांच्या विरुद्ध लढण्यास उभे असलेले पाहून अर्जुनाची मती कुंठित झाली. या महायुद्धात अपार मनुष्यहानी होणार हे सूर्यप्रकाश इतके स्पष्ट होते. वंशच्छेद, कुलक्षय, हिंसा वगैरेच्या विचारांनी त्याच्या मनात गर्दी केली. निराशेने आणि भयाने त्याच्या शरीराला कंप सुटला. आपल्या राज्य लोभाने एवढा उत्पात होणार असेल तर हे राज्य नको असे म्हणत त्याने तेजस्वी गांडीव धनुष्य खाली टाकून दिले आणि युद्ध करण्यासही नाकारले. अर्जुनाची ती संभ्रमित अवस्था पाहून श्रीकृष्णाने त्याला उदयोन्मुख करण्यासाठी परम पवित्र श्रीमद भगवत गीतारूपी उपदेश केला. भीष्मादी पूज्य व्यक्ती आणि इतर आप्त आपल्या हातून मृत्यू पावतील ही तुझी समजूत पूर्णतः चुकीची. आपल्यामधील जे आत्मतत्व, जो आत्मा, तो कोणालाही मारत नाही, स्वतः कोणाकडूनही मारला जात नाही. त्यावर अग्नी, वायू, पाणी, शस्त्र इत्यादी कशाचाही परिणाम होत नाही. जुनी वस्त्र टाकून नवी वस्त्र परिधान करावी त्याप्रमाणे आत्मा केवळ शरीर बदलतो. तरी सुद्धा जरी ही व्यक्ती मेली असं मानलं तरी जो मेला त्याला पुन्हा जन्म आहेच आणि जो जन्माला आला तो पुन्हा मरणार आहेच. त्यात शोक करण्यासारखं काय आहे? आपला धर्म म्हणजे स्वकर्तव्य काय आहे हे पाहिलंस तर शोक करण्याचं कारण नाही हे तुला समजेल. शोक करून युद्ध टाळणं योग्य नाही. हे धर्मयुद्ध जर तू केलं नाहीस तर मात्र तुला पापाचा धनी निश्चितच व्हावं लागेल. तुझी अक्षय्य अपकीर्ती होईल. स्वाभिमानी मनुष्यास मरणापेक्षा अपकीर्तीचं भय अधिक वाटतं. सारे तुला आजवर असामान्य योद्धा समजत आले आहे. जर तू कोणत्याही कारणाने युद्ध करण्याचं नाकारलंस तर भीतीमुळे तू युद्ध टाळलंस असं तुझे शत्रू सर्वत्र प्रचार करतील. तुला निर्बल समजून ते तुझा उपहास आणि निर्भत्सना करतील. या युद्धात न्याय, धर्म आणि सत्य तुझ्या बाजूनी आहे. या कारणाने युद्ध करताना कोणाचा नाश होतो आहे याचा तू विचार करू नकोस, कारण त्याचा दोष तुझ्याकडे येणार नाही. सुख, दुःख, लाभ, हानी, जय, पराजय याविषयी हर्ष खेद न मानता आणि अवाजवी फळाची अपेक्षा न करता केवळ कर्तव्य म्हणून तू हे युद्ध कर. म्हणजे कोणाच्याही कोणत्याही हानीचे कुठलेही पाप तुझ्या वाट्याला येणार नाही. जर विजयी झालास तर पृथ्वीचं राज्य भोगशील आणि जर वीरमरण आलं तर स्वर्गसुख उपभोगशील. म्हणून सर्व भ्रांत टाकून देऊन निरपेक्ष बुद्धीने कर्तव्य म्हणून युद्धाचा निश्चय करून कौंतेया उठ आणि युद्धाला सामोरा जा. अर्जुनाने त्याच्या मनातील अनेक शंका प्रांजळपणे उघड केल्या आणि कृष्णाने प्रत्येक शंकेचं अतिशय वस्तुनिष्ठ उत्तर दिलं. अर्जुनाच्या मनातील सारे संदेह दूर झाले. तो म्हणाला, श्रीकृष्णा, तुझ्या कृपेने माझ्या सर्व शंका मिटल्या.
मला नवं ज्ञान मिळालं. केवळ धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी आता मी हे युद्ध करतो आहे. ते ऐकून कृष्णाने आनंदाने आपल्या पांचजन्य शंखाचा नाद केला. अर्जुनाच्या देवदत्त शंखाचा गंभीर घोष त्या नादात एकरूप झाला. आता युद्धाला तोंड फुटणार तोच युधिष्ठिर शस्त्रे आणि कवच रथात ठेवून पाय उतार झाला. पायी चालत तो कौरव सेनेच्या दिशेने हात जोडून निघाला. युधिष्ठिरा पाठोपाठ सर्व पांडव आणि कृष्ण सुद्धा कौरव सेनेच्या जवळ आले. युधिष्ठिराने भीष्मांच्या पायावर डोके ठेवून आशीर्वाद मागितला. ऐन संघर्षाच्या वेळी सुद्धा युधिष्ठिराची सदाचाराला धरून असलेले वर्तन पाहून भीष्माने आनंदाने वर मागण्यास सांगितले. पितामह, आपणास कसं जिंकता येईल? हातात शस्त्र घेऊन मी लढत आहे. तोपर्यंत मला मारण्याचेच काय, पण मला हरवण्याचं सामर्थ्य कोणाचं नाही. पण पुन्हा कधीतरी भेट, तेव्हा उपाय सांगेन. त्यानंतर युधिष्ठिराने द्रोणाचार्यांना तसाच नमस्कार करून आशीर्वाद घेतला आणि तोच प्रश्न केला. त्यांनी प्रसन्न होऊन सांगितले, माझ्या हातात शस्त्र असताना माझ्यावर मात करणे कोणासच शक्य नाही. मला कोणी एखादी कटुवार्ता सांगितली आणि दुःखाने मी शस्त्रे टाकून बसलो तरच माझा वध शक्य आहे. त्यानंतर युधिष्ठिराने दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे राहून आवाहन केले, या धर्मयुद्धामध्ये सत्य आमच्या पक्षाकडे आहे. ज्या कोणाला सत्याची साथ करायची असेल त्याने आमच्या पक्षास येऊन मिळावे. ते ऐकून धृतराष्ट्राचा युयुत्सु नावाचा पुत्र कौरवांचा पक्ष सोडून पांडवांच्या पक्षास येऊन मिळाला. दोन्ही बाजूंच्या वीरांनी आपापले शंख उच्च रवात फुंकले. रणवाद्यांचा कल्लोळ उठला आणि युद्धाला प्रारंभ झाला.